उमाबाई श्राविका विद्यालयात कोवर रुबेला लसीकरणाविषयी प्रबोधनपर रॅली काढण्यात आली. उमाबाई श्राविका विद्यालयातील विद्यार्थ्यांची गोवर रुबेला लसीकरण प्रबोधन रॅली काढण्यात आली. या प्रबोधन रॅलीचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, उपमुख्याध्यापिका सुनीता बशेट्टी, पर्यवेक्षिका अश्विनी पंडित, ANM सिस्टर सारिका शिंदे, शुभांगी माने, क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे, प्रवीण शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. या रॅलीमध्ये प्रबोधनपर घोषणा देण्यात आल्या. रॅलीमध्ये गोवर रुबेला या रोगावर उपलब्ध असणाऱ्या लसीकरणाविषयी माहिती देण्यात आली. तसंच सूचना फलकावर गोवर रुबेला लसीकरणाचे महत्व देखील सांगण्यात आलं होतं. या रॅलीची सुरुवात श्राविका प्रशालेपासून न्यू बुधवारपेठ, वीर फकीर चौक, काडादी हायस्कूल, रमाबाई आंबेडकर चौक पासून परत श्राविका विद्यालयात रॅलीची सांगता झाली. या रॅलीत एकूण 200 विद्यार्थी सहभागी झाले होते. तसंच या रॅलीत कला शिक्षक प्रवीण कनले, अनिता पाटील, सोनाली उंडे व इतर सहशिक्षक सहभागी होते. उमाबाई श्राविका प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गोवर रुबेला लसीकरणाची वेगवेगळ्या पद्धतीनं जनजागरण करण्याचं काम आमच्या प्रशालेचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी करत आहेत. 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांची पालकांना किंवा समाजातल्या काही लोकांना कळण्यासाठी एका रॅलीचे आयोजन केलेले होते. 8 डिसेंबर 2018 रोजी या प्रशालेमध्ये जवळजवळ 1100 विद्यार्थी गोवर रुबेला लसीकरणासाठी सज्ज आहेत आणि त्यांच्या पालकांनाही आपण व्यवस्थित पालकसभा घेऊन वैद्यकीय डॉक्टरांचं पथक येऊन त्यांना मार्गदर्शन करून चांगली लस आहे हे पटवून देण्याचं काम या श्राविका संस्थेच्या सर्व शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे.